प्रधानजी, पार्वतीने जयाद्रीला दिलेले वचन पूर्ण करणे आता अपरिहार्य आहे. देवा, आपण ही शिवलीला घडवण्यासाठी समर्थ आहात, पण तरीही आपण मला यात सामावून घेतलं याचं ऋण मी कधीही फेडू शकत नाही. बरं, पण एक लक्षात असू द्या की कालावधी अत्यंत कमी आहे, तेव्हा जे काही घडवायचं आहे ते फार वेळ न घालवता करूयात. आणि मुनिवर, एक नियम लक्षात असू द्या, गडावर आलात की म्हाळसेला भेटून जात जा, त्यांचा तुमच्यावर अतिशय विश्वास आहे. खरं आहे देवा. मुनिवर, म्हाळसादेवींना असं वाटतं की तुम्ही त्यांना सगळं खरं सांगता. तेव्हा आत्ताही तुम्ही जाऊन त्यांना भेटा, नाहीतर त्यांना असे वाटायचे की मी तुम्हाला त्यांना भेटू दिले नाही. मुनिवर, तुम्ही इथनं लगेच जा आणि म्हाळसादेवींना भेटा बरं. बघा, म्हणजे मी म्हाळसादेवींना जाऊन भेटायचो आणि काहीतरी घोळ व्हायचा. कसला घोळ? माझ्या मुखातून बानूचे नाव निघायचे आणि मग तुम्ही त्यावरून मला विचारायचात. नाही, असं काही करू नका, पण त्यांना जाऊन भेटून घ्या. जातो मी, पण बघा, नाही तर पुन्हा सगळा राग माझ्यावर निघायचा, मी बानूचा विषय काढला म्हणून. बानू, अग अजून किती विचार करणार आहेस तू? अग मग कळ्या ना ग भय, कुठं कानातलं राहिलं ते. अग पडलं असेल रानात कुठं तरी, मग बघून यावं का रानात? हवेत ना जाताना कुठं पडलं असलं तर कुठं कुठं शोधणार आपण? म्हणजे एक पक्क आहे बघ, अग मी आता जेजुरीत जाईपतूर होत कानातलं माझ्या, आणि आता सकाळच्या आल्यावर बानी सांगितल्यावर ध्यानात आलं बघ. बानू, काय? नाही म्हणलं जेजुरीत जाईपतूर होत ना व कानातलं, आणि घरला आली तेव्हा नव्हतं. म्हणजे? म्हणजे काय? म्हणजे ततच जेजुरीतच राहिलं नसेल ना व? म्हणजे आलं बघ ध्यानात, कानातलं कुठं राहिलं ते. काल रातच्या लांब्या जेजुरीत असताना मला लई थंडी वाजत होती बघ, तेव्हा यांनी म्या त्यांना दिलेली घोंगडी माझ्या अंगावर घातली. आता म्या त्यासनी दिलेली घोंगडी कशी घेणार? म्हणून म्या त्यासनी ती परत दिली. तवाच बघ, तवा माझं कानातलं त्यांच्या घोंगडीत अडकलं असणार. बानू, चुकून अडकलं घोंगडीत कानातलं का तूच अडकिवलास? हा, त्यांनी जपून ठेवावं म्हणून. बानू, अग किती लाजते आज, तुला बघूनच मला असू येते बघ. होय का? थांबा. बानू, कशी डोकीस मला? मुद्दाम केलं ना तू? मुद्दाम करतेस का? बोलू नको. बरं, असं झालं असणार बघ, थंड पाणी स्वतःच ठेवलं असत ते कानातलं, आणि त्यांनी तसं करावं म्हणून तूच अडकिवलं असेल ते कानातलं घोंगडीत.
बसा. दागिन्यांच्या संदर्भात सांगितल्याप्रमाणे जेजुरीतील काही जाणकार कारागिरांना बोलवलं आहे. हे श्री गिरधर शेठ. सोन्याचे दागिने बनवण्यात त्यांचा हातखंड आहे. जेजुरीतील सर्वात जुने जाणकार आणि कुशल कारागीर आहेत ते. हे श्री कैलास शेठ. यांच्याकडे निरनिराळ्या देशातील बहुमूल्य अशी रत्न आहेत आणि नुकतेच आपण सर्वजण कुशल कारागीर आहात याबद्दल काही शंका नाही. मला आपल्याकडून एका दागिन्यासंदर्भात माहिती हवी होती म्हणून मी आपणा सर्वांना गडावर बोलावले आहे. प्रणाम देवी. ज्या अर्थी आपण आम्हाला ते बोलवले त्या अर्थी आपल्या मनात नक्की एखादा मौल्यवान दागिना करायचा असणार. आपण या राजाच्या सम्राज्ञी आहात. आपल्या मनात नक्की कोणत्या प्रकारचा दागिना करायचा आहे? आम्ही अगदी समुद्राच्या तळाशी जाऊन मौल्यवान रत्न शोधून एखादा दागिना करू शकतो आणि असा दागिना पुन्हा घडणार नाही याची ग्वाही देऊ शकतो. लतिका, दागिना आण. या दागिन्याविषयी मला तुम्हा सर्वांशी बोलायचे आहे. हा दागिना एकदा तुम्ही सगळ्यांनी निरखून पहा. क्षमा असावी देवी, पण तुम्हाला नक्की अशा प्रकारचा दागिना घडवायचा का? पुन्हा क्षमा असावी देवी. आम्ही सर्वजण घडवणारे दागिने मौल्यवान आहेत. आपल्याला पुन्हा सांगतो, आम्ही अगदी समुद्राच्या तळाशी मिळणारी रत्न जोडून दागिने घडू शकतो, पण हा दागिना बोला थांबलात का? राजे रजवाडे असा दागिना घालतच नाही. संपूर्ण जेजुरीत असा दागिना घडतच नाही. जर जेजुरीत असा दागिना घडत नाही तर तो कुठे घडतो? सामान्यतः रानात राहणारे, वस्तीवर राहणारे किंवा गुरा चराला नेणारे लोक अशा प्रकारचा दागिना करतात. आणि त्यांच्या सुंदर स्त्रिया त्या दागिने घालतात आणि खर तर त्यांनाच तो दागिना शोभून दिसतो. कोणत्या वस्तीवरचे लोक असा दागिना घालतात? आता ते मी कसं सांगणार. क्षमा असावी म्हणजे आपण म्हणत असाल तर ते शोधून काढता येऊ शकत. आता आपण जाऊ शकता.
लतिका, जोवर मला हे समजणार नाही की हा दागिना कोणत्या वस्तीवरचे लोक घालतात, तोवर मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. आलं लक्षात? मायानंदा, बराच अवकाश झाला, आता आपण भोजन करून घ्या. आता जेवण जाणार तरी कस? तिथे जेजुरीला माझी पोटची पोर सुखात नाही, काळजीत आहे. तिथे ती बिचारी कशी राहत असेल याची मला काळजी. आपण इथे सुखात आहोत, जेवण करत आहोत, पण त्या बिचारीला तिथे रोजचं धड जेवता तरी येत असेल का? कसल्या तरी काळजीमुळे बिचारी पार कोमेजून गेलीय. आणि असं असताना आपण हे जेवलेलं बरं दिसतं का? अहो, का उगाच स्वतःला त्रास करून घेताय? आणि आपल्याला वाटतंय तसं काहीही झालेलं नाहीये. श्री खंडेराय आणि म्हाळसा यांचा संसार अगदी सुखात चाललाय. तेव्हा नसते विचार मनात आणू नका. घ्या, मला चांगलं दिसत नाही की काय? बाई बाई बाई, इथे पोटच्या पोरीच्या काळजीने जीव अगदी कासावीस झालाय माझा, आणि ह्यांचं मात्र काहीतरी वेगळंच. धड मला कोणी काही सांगतही नाही, मग करावं काय मी? इतकंच आहे ना, तर मला कोणीतरी सांगावं ना सारं. अहो, तुम्हाला तर सारं माहितीच आहे ना, मग सांगा ना मला काय झालं आहे ते. घ्या, भोजन करून घ्या. नाही, आधी मला सांगा. मायानंदा, हो आता काय सांगू आपल्याला? तुमच्यात आणि माळसात काय बोलणे झाले ते सांगा. अहो, एका बापात आणि मुलीत जे बोलणं होईल तेच बोलणं झालं आमच्यात. आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा अशी प्रत्येक बापाची इच्छा असते, आणि ती इच्छा माझी देखील आहे. नाही, तुम्ही माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहात. जर इतकंच असत तर माळसाने मला जायला का सांगितलं असत? ते मला ठाऊक नाही. श्री खंडेरायाने देखील तुम्हाला एकट्यालाच भेटायला बोलवलं. त्यांच्यात आणि तुमच्यात काय बोलणे झाले ते देखील तुम्ही मला सांगितले नाही. ते मी आपल्याला नाही सांगू शकत. नकाच सांगू, कुणीही मला काहीही सांगू नका. इथे पोरीच्या काळजीने जीव ते तुटतोय माझा, पण कोणाला काही फरकच पडत नाही. कुणी काही मला सांगू नका, माझ्यापासून सारं लपवून ठेवा अगदी. कुणीच काही सांगू नका. मायानंदा, 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 हो आता मी काय सांगू आपल्याला काय घडलंय ते. अहो, केवळ मी म्हणून हा धक्का पचवू शकलो. आपल्याला कळले ना तर अनर्थ होईल. नाही नाही, आपल्याला ह्यातले काहीही कळता कामा नये. मला तर म्हाळसादेवींनी भेटायला म्हणून बोलवलं, पण इथे तर कोणीच दिसत नाही. त्यांना भेटायचं म्हणजे का कोण जाणे, मला खूप भय वाटत. श्री खंडेराय सुद्धा ज्यांच्या रागामुळे दोन पावलं मागे जातात, त्यांच्या समोर आपण उभे राहायचं म्हणजे. देवी, नारायण नारायण. आपण दिलेला निरोप श्री खंडेरायांनी दिला, म्हणून मी आपणास तिथे भेटायला आलो. बसा मुनीवर. नाही देवी, मी आपल्याला भेटेन आणि लगेचच जाईन. आज जेजुरी त्यांना भेटायला, काही विशेष कारण की आणखीन काही? खंडेरायांनी एक कार्य सोपवले आहे,
ते पार पाडायचे आहे. ते कार्य काय आहे हे विचारून मला तुम्हाला धर्मसंकटात टाकायचे नाही, पण तुम्हाला एक विचारायचे आहे. हे काय आहे देवी? हा दागिना कुणाचा असावा? आता ते मी कसे सांगू शकेन देवी? मुनिवर, तुम्ही विविध ठिकाणी भ्रमण करता, तुम्हाला हे सहज कळू शकत. आता इथून सुटका नाही. बघू पुन्हा एकदा तो दागिना देवी. हा तर रानात राहणाऱ्या स्त्रियांचा दागिना असावा. धनगर स्त्रिया हा दागिना घालतात. मी हे काय बोलून गेलो? आता काही माझे खरे नाही. मुनिवर, तुम्ही एकमेव आहात ज्यांच्यावरचा माझा विश्वास दिवसेंदिवस वाढतो आहे. तुम्ही एकमेव आहात जे माझ्यापासून काहीही लपवत नाही आहात. मी असत्य वचन कसे बोलेन देवी? मुनिवर, मग हा दागिना अजून एकदा जरा निरखून पहा आणि मला सांगा की हा दागिना बानूचा आहे की नाही. तू वाहिलेलं प्रत्येक बेलपत्र मी माझ्या मस्तकावर धारण केलंय. तुझ्या भक्तीने आता परिसीमा गाठली आहे. तेव्हा तुझी भक्ती केवळ आता भक्ती नाही राहिली. पर असं झालं असणार बघ, खंडोबांनी स्वतःच ठेवलं असं ते कानातलं आणि त्यांनी तसं करावं म्हणून तूच अडकिवलं असेल ते कानातलं घोंगडीत. बानू, काही स्वप्न केवळ स्वप्न नसतात, तर त्या मागे काही अर्थ दडलेला असतो. सृष्टी तुम्हाला काही संकेत देत असतात, काही स्वप्न खरी होत असतात.